लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात मागच्या काही महिन्यांपासून ड्रग्सच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी ड्रग्स कारखाना उद्ध्वस्त करत ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवळल्या। या घटनेनं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली। त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एमडी ड्रग्ज सापडल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे। नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं धडक कारवाई करत सुमारे 1,00,000 रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केलेला आहे। याबाबत गुन्हे शाखा युनिट 1 पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांनी फिर्याद नोंदवली आहे। संशयित निखिल बाळू पगारे आणि कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी गोरेराज हे दोघे जण संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 1,00,000 रुपये किमतीचा आणि 20 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता स्वतःच्या जवळ बेकायदेशीररित्या बाळगताना आढळून आलेले आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते। त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1 अंमलदार परदेशी मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिपर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सरळ गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एमडी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदरनगर पाथर्डी शिवारी या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने मग आम्ही तात्काळ दिसर कारवाई करून तर सापळा रचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघंही इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम एमडी पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला। तो सरासरी अंदाजे 1,00,000 रुपये किमतीचा आहे। त्यावर आम्ही या दोन्ही इसमांवर इंडिपेस कायद्याअंतर्गत इंद्रनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे याच्या पाळ्यामुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे। सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इसमांकडे हा अंमली पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत। हा जो निखिल बाळू पगारे जो आहे याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते। तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे। आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत। मी याद्वारे हे नाशिक करणारे सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये एक छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे। नाशिक हे पूर्णपणे एमडी मुक्त करण्याचे आम्ही अवलंबिलेले धोरण अवलंबिलेले आहे। तरी यामध्ये इथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या जर कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी आणि त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं पाथर्डी शिवारातील हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदर नगर भागात केलेली आहे। या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करत आहेत। तर हे दोघे जण एमडी कोणाला विक्री करणार होते, त्यांच्याकडे एमडी कुठून आले, त्यांचे आणखीन कुणी साथीदार आहेत का, याचा सध्या पोलीस कसून तपास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। संजय परमारसह तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।